नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि सर्वांना तर पहिला सॉरी, कारण का इतके दिवस मी ब्लॉग वगैरे काही टाकत नव्हतो, मी कुठेच बाहेर नव्हतो जात, तर ब्लॉग करतच नव्हतो, म्हणजे कुठेच बाहेर नव्हतो जात. तुम्हाला आता समजलं असेल मी जर्सी विर्सी घातले तर त्याच्यावरून. हा तर आज आपल्या ग्रुपचा शो आहे, ऑल स्टार म्युझिकल ग्रुपचा, कुल्याब्याला 12 वाजता शो आहे, तो 12चा टायमिंग आहे. पण आम्हाला 10 वाजता तिथे बोलवलं आहे गोडमला, कारण का या वर्षातला पहिला आगमन सोहळा आहे आमच्या, तर सर्वसामान्यांची पूजा वगैरे करायची आहे आणि नवीन काहीतरी वस्तू घेतल्या आहेत आम्ही, त्यांची पण पूजा करायची आहे. ते मी तुम्हाला आता इथे नाही सांगणार, डायरेक्ट तुम्हाला तिकडे चर्चगेटला कुल्याब्याला गोडाऊनला जाऊन दाखवेन. तर त्यांची पण पूजा करायची आहे, त्या सामानांची पण पूजा करायची आहे. तर त्यामुळे आता मी रेडी वगैरे झालो आहे आणि माझ्यासोबत जो इथे असतो रोहन, तो गेला. आमचं आधी ठरलं होतं लवकर निघायचं, पण मी उठलो नाही, कारण का कामावरून पण आलो होतो लेट, तर त्यामुळे उठायला नाही झालं. तर आत्ता मी निघालो आहे, रेडी झालो आहे, आता निघतो आहे मी इथून, जातो तिथे कुल्याब्याला. आणि आजचा शो, आज 2 शो आहेत ॲक्च्युली, एक 12चा आहे, 12 ते 3 आहे, आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी 1 शो आहे. तर हा ब्लॉग जर मोठा झाला तर मी ह्या ब्लॉगचे 2 पार्ट करेन. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत मला सबस्क्राईब नाही केलं तर काय करताय, जा लवकरात लवकर आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या, आणि इंस्टाग्रामला पण जाऊन फॉलो करा, खालती लिंक दिली आहे मी, फॉलो करा मला इंस्टाग्रामला पण जाऊन, आणि ऑलस्टारच्या पेजला पण फॉलो करा इंस्टाग्रामला जाऊन, आयडिया ऑलस्टारची पण खाली देतो मी. तर आता निघतो इथून घरातून, कारण का खूप लेट झालं आहे, 8 वाजत आले इथेच, तर निघतो इथून. आणि स्टेट होम ब्लॉग बघत राहा, खूप चांगला असेल. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या बँजो पार्टीचा ब्लॉग जर असेल तर आपण गाजवतो, नाचवतो आणि पूर्ण क्राऊड हलवतो आपण. तर भेटूया आता डायरेक्ट विरार स्टेशनला जाऊन, तोपर्यंत ब्लॉगला लाईक करून ठेवा आणि स्टेट होम बाय. पोचलोय मी आता इरॉस थिएटरच्या इथेच आहे, म्हणजे जो आयनॉक्स आता म्हणलाय त्याच्या इथेच थांबलोय. बाबू येतोय म्हणून त्यासाठी थांबलोय, तो मगाशी CST ला पोचला होता, तर तो आला की मग आम्ही एकत्र निघू. रोहन मंत्रालयाच्या इथे थांबलाय, मग त्याला भेटू, आला काय त्याला भेटू, मग तिथे नाश्ता काहीतरी करू आणि मग तिथून डायरेक्ट गोडाऊनला जाऊ आम्ही आमच्या. आता इथे जरा थांबतो बाबूसाठी, बाबू आला की मग एकत्र निघतो आम्ही. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, मी भेटतो तुम्हाला. अजून शो बाकी आहे, राडा व्हायचा बाकी आहे, तर भेटूया आता डायरेक्ट गोडाऊनला जाऊन भेटतो, नाश्ता बिश्टा करून सर्व डायरेक्ट गोडाऊनला जाऊन पुरणमध्ये भेटतो तुम्हाला. आत्ता आला आहे आणि आता निघालो आहे आम्ही दोघं पण इथून, जाऊ आता मंत्रालयाच्या इथे जातो, तिथे काहीतरी भेट तुझ्या, मग काम तुझ्या, तरी खाऊ वगैरे. हा बघा, ह्याच्यामुळे हर टायमाला हर कॉलला मला लेट होतो आणि मग पोरं मला शिव्या घालतात, हा लेट करतो. वाजलेत किती रे? 10:10 टायमिंग होता भेटायचा गोडाऊनला, आणि आम्ही आता किती वाजले? 10:15 टाईम, म्हणजे अजून टाईम आहे ना, अजून 15 मिनटं आहेत, 15 मिनटं आम्हाला बंद झाली नाश्ता बिश्टा करून डायरेक्ट गोडाऊनला जायला. तर आता भेटूया डायरेक्ट गोडाऊनला जाऊन. सामान वगैरे टाकलंय अध्यक्ष, काय बोलाल पहिल्या ऑर्डर बद्दल? अच्छा टाइमपास, आणला कशाला मग ये ताशा पकडे, तर डायरेक्ट कुल्याब्यात सेटअप लावताना भेटतो तुम्हाला. सामान विमान घेऊन चाललंय, कुठली एवढी घाई आहे तुम्हाला? हे बाबू हातात काय, बाबू हातात काय दाखव बाबू, हे बाबू रोहन रोहन बा, एवढे धावत चाललेत, 12 वाजता वाजवायचा आणि टाईम आहे अजून, मस्ती चालू आहे यांची, खाली फुकटचा धावत नाही तर घाम काढतायत आधी इथे. चांगले येतात काय? थांबा थांबा दादा, सेशन झालंय आता, आता डायरेक्ट, अरे हे लोक क्रॉसिंग मिसिंग करून गेले कधी? आता डायरेक्ट सेटअप लावताना भेटतो तिथे. हे आज काय आहे की नाही मग?
आता जे मी बोललो होतो तुम्हाला नवीन घेतलाय जनरेटर त्याला पेट्रोल वगैरे टाकू त्याच्यात त्याच्यात पेट्रोल वगैरे टाकू आणि मग डायरेक्ट मग डायरेक्ट जाऊ सेटअप लावायला घेऊ एवढूशे इथून इथे चालत आले पाणी प्यायला लागले मी काय ढकलली भाव पण तुला घेतलं कोणी ग्रुपमध्ये कोण हे प्रथमेश हॅरी पॉटर हॅरी पॉटर काय बोलतो बाबू कुठून कुठे गेलेला खरं खरं बघ कुठे गेलेला ए कुठे गेलेला ए मुझे सुपारी निकाल के बात कर टाक आणि ते एक दिवस किरकिर नव्हती काय बोलतात तुला बाबूला घेऊन जाऊ नको एवढा चल आणि हा बघा हा जो हॅरी पॉटरचा दुसरा भाव आम्ही लोक जरा भटकायला गेलो होतो फुल सेटअप लावून झालाय पुरा सेटअप सर्व सामान वगैरे घालायला पण इथे चालू झाले चालू झाला घालायचा मी बघतोय पट्टे बिट्टे घेऊया पट्टे बिट्टे घेऊन पूजा वगैरे करून डायरेक्ट निघूया दोन डायलॉग होऊन त्या भावाचं लग्न ठरलेलं आहे आमचा आमची वहिनी काजल तू डायलॉग काजल तिचा भाव हा माझा जीजू मी पण भाव आहे तिचा आमची वहिनी विजय सेल्स मध्ये काम करते मध्ये काम करते IDFC बँक मध्ये अरे बुकी टेंगू एक्स्ट्रा तुम्हाला तुम्हाला फोन बिन पाहिजे असेल तर जा तिथे आणि आम्ही कंप्लीट होऊ दे कोणाला जर इन्शुरन्स किंवा काही काढायचं असेल लोन वगैरे पाहिजे असेल तर भावाला कॉन्टॅक्ट करा भाऊ तुमचं काम फुकट मध्ये करून दे मी एक डायलॉग बोलणार आहे आमचे बेसवाले आहेत याचं नाव आहे लावडा हा लसून आणि चिवडा कोणाला जर लोन वर फोन घ्यायचं असेल तर ह्याची गाठ मारा अध्यक्ष कवले गुडवे अध्यक्ष बोलणार आहेत आता दोन शब्द कवले चप्पल माझी आहे तिकडे मी आहे इकडं चालू पण नाही भरले तिकडं बोला बोल महादेवा गणपती महाराजा ऑल स्टार दुसरे रूप दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुझ्या सेवेसाठी सज्ज झालेला महाराज तरी महाराजा रूप मध्ये कुठल्याही गोष्टीला विघ्न आरोप देऊ नको महाराज सर्व गोष्टी नीट चालू दे महाराज जळणाऱ्याला अजून जळव महाराज बोला गणपती बाप्पा साईडला
कधी पण आलाय पाठी. आता शो चालू, सर्व सेटअप वगैरे घेतलाय, घातलाय गणपती. मला नंतर दाखवतो कारण काय आता काही गडबडीमध्ये. तिथे त्यांच्या एरियामध्ये जेव्हा आम्ही बंद करतो भेटतो तुम्हाला. आता घ्या माझ्या शोची. खराब घ्या, सॅनिटायझर के नशे करना बंद करो और शुरू करते हैं बिना किसी पक्षोती के. Thank you.
इथे आलो, पाटीलच्या इथे आलेलो, जरा बॅगा वगैरे इथे ठेवल्या होत्या. शो वगैरे कधीच संपला बघा. ड्रायव्हर आमचा नवीन ड्रायव्हर आहे आता, अमित नाही आहे. शो वगैरे आमचा कधीच संपलाय. साडे ड्रायव्हर प्लस कुली आम्ही बघा, आम्ही कुली बनवलंय, वाजवून झाल्या झाल्या बॅगा आणायला पाठवल्यात. तर आता इथून डायरेक्ट सेटअप वगैरे पोरं तिथे काढतायत, आम्ही बॅगा घ्यायला आलो इथे. तर बॅगा घेऊ इथून आता, डायरेक्ट तिकडे जाऊया जिथे आम्ही शो संपवलाय त्या साईडला. तर तिथून बॅग बिग मध्ये सामान टाकून डायरेक्ट तिथे जागच्या जागी ठेवून मग जेवायला वगैरे घेऊन मग परत एक मी तुम्हाला सकाळी बोललो होतो एक परत आपला शो आहे. आता आम्ही गुलाबात अशी वाजवला, आता याच्यानंतर दांडीचा विघ्नार्थ वाजवायला जायचा आहे. ये अरे भाय, याच्यानंतर दांडीचा विघ्नार्थ वाजवायला जायचा आहे. तर आता इथून तो शो काहीतरी 6:30 आहे. तर अजून टाईम आहे आमच्याकडे थोडा. तर जेवू वगैरे, जेवून डायरेक्ट मग तिथून जेवून लगेच निघायचं, कारण का टाईम 4 वाजले जाता. आता 1-1.5 तासामध्ये सर्व काम संपवून आम्हाला दांडीला पोचायचं आहे. परत हाच सेटअप फक्त एवढंच की आता सामान वाढेल त्याच्यामध्ये 2 बेस एक्स्ट्रा आणि खालती अजून एक ड्रम लागेल, 4 ड्रम लागेल. आणि आता इथून डायरेक्ट जाऊ जेवायला, जेवून वगैरे मग डायरेक्ट दांडीच्या शोला. तर बघत राहू लग, आता पुरणच्या इथे जातो आणि तुम्हाला भेटतो. जेवढा फास्ट सेटअप लावला तेवढा फास्ट सर्वांनी सेटअप काढलाय. पण हे घे बॅग, घे क्या कहना चाहोगे आज के बारे में, क्या कहू क्या कहोगे. वर बघता काय तापून क्लिअर, क्या कहना चाहोगे आज के बारे में, हे उतारे. हा बघा, हा ऑर्डरला वाजवताना आलं आणि आता इथे ऑर्डर संपल्याच्या नंतर कीबोर्ड वाजवतोय. काय आहे काय लाशात माहिती आहे ते तुला काय. हा आता अशा प्लेअरनी मचवलंय आमचं. घाल त्याच्या डोक्यात पांड्याच्या, डायरेक्ट जीवाला जाताना. निघाले सेकंड कॉलसाठी. हा माझा फोन युज करतोय तिथे. हा अरे तू डायरेक्ट सेकंड कॉल झाले तूट ना, हातगाडी वगैरे पण टाकले टेम्पो तर डायरेक्ट सर्व टेम्पो. ठीक आहे बेबे, मशीन घे मशीन घे मशीन घे. बोल ना बोलशील तर. सीटला पॅक कर, सीटला बाबू तिकडे टाका तुमच्या आवाज. दुसरा कॉल ला लागला, निघाले दुसऱ्या कॉल साठी. आता डायरेक्ट दांडीला, तिथे टेम्पो मध्ये जागत नाही. आम्ही चालले टॅक्सी पुढे पण बसतोय. हे फोन दे माझा, फोन करायचं आहे. फोन भाड्याचा आहे तर भाड्याचा फोन देतो. या भाड्याचा फोन आहे. फुल दुसऱ्या लोकेशनला पण पोहोचले. आता इथून हातगाडी वगैरे काढतील लोक. आलाय नवीन पोरगा हातगाडी काढायला. रे तुझा दुसरी पण टॅक्सी आले. आला टाइमपास हातगाडी त्या हातगाडी वगैरे काढतील लोक. मग इथे सेटअप वगैरे डायरेक्ट सेटअप लावायला घेऊ आणि मग बघू. ते बघा मेहनत बघा. ये खाली गे यारे, खाली ठेवा हातगाडी. सक्सेस सक्सेसफुली हातगाडी पण बाहेर आले.
आता इथे सेटअप वगैरे लाव, गणपती कुठे आला अजून काय माहिती नाही. आता इथून सेटअप लाव आणि मग या रोडनी स्ट्रेट आतमध्ये जायचं आहे. आता इथे सेटअप वगैरे लावून झाला की तुम्हाला भेटतो. सेटअप वगैरे लावून झाला ते सेम सेटअप आहे, फक्त दोन बेस वरती एक्स्ट्रा वाढवणार, चार बेस लावायचे. तर सेटअप वगैरे लावताना तुम्हाला भेटतो. फ्यू मोमेंट्स लेटर. Thank you.
शो वगैरे सर्व संपलाय. आम्ही दोघं पाठी थांबलो होतो, गणपतीचा व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून थांबलो होतो. आता आता आम्ही थकलो, आता इथून डायरेक्ट घरी. कल्टी म्हणजे उडनचू डायरेक्ट, कारण का दुसऱ्या दिवशी कामाला यायचं उद्या लगेच. तर आता इथून डायरेक्ट उडनचू घरी जायचं. पोरं गेलेत वरती हातगाडी बिदगाडी घेऊन गेलेत. आता इथून जायचं घरी. ही बोलायची गोष्ट नसते, ती बघायची गोष्ट असते. शिक्षित आदमी आहेत आम्ही, सभ्य आहेत. आम्हाला नाद नाही कुठला. तर आता फक्त एकच लक्ष, त्यांच्या पार्टीवर पक्ष, एकच पक्ष. हे बघा इथे सर्व पोरं आहेत, गरीब माणसं, गरीब माणसं इथे आहेत सर्व. झालंय आता वाचून वगैरे दोन्ही शो कम्प्लीट झाले. तुला लाडा गेला, तुला लाडा गेला. काय पाहिजे? खाव चॉकलेट या लवकर द्या. कसा वाटला आजचा शो? कसा वाटला? मजा आली. आहे लवकर लवकर आजचा शो कसा वाटला? लगेच रिव्ह्यू घेऊन लगेच निघूया. कसा वाटला आजचा शो? कसा वाटला? वाटलो घाम वाटलो. चने द्या, चने चने. शो कसा वाटला? चने शेंगदाणे, शेंगदाणे टाइम आहे शेंगदाण्याला. काय ऐकायला येत नाही? जबा हे जबा जबा या या. आमचा एक रोतावाला त्या भोंग्याचा आवाज आणि त्याला चक्कर आली, त्याला आम्ही घरी पाठवली. घरी गेला वाजवायला बसतो, त्याला चक्कर येतो. सांग ना. स्वप्नील, स्वप्नील अध्यक्ष प्रेग्नेंट वरती कोणा टाकलेली ते पण सांग. तो पोटाशी आहे म्हणून तो घरी गेला. प्रेग्नेंट आहे तो 2 महिन्यापासून. अरे हा दादा भाऊ, हे लवकर लवकर सांग आजचा शो कसा वाटला? दोन शो कसे वाटले? हा आपल्यातला नाही साईडलो. आजचा शो कसा वाटला? काय दिसतोय बाबा? त्याच्यात कोण आहे? दिसला पाहिजे. दिसतोय फ्लॅश मारू. हे ओ मजा आली. हे तुला कसा वाटला शो? रोटोवाला स्वप्नील गेल्याच्या नंतर ह्याला रोटोवर चढवला, मग नंतर 5 मिनिटांनी खाली उतरवला. काय पाहिजे तुला? चॉकलेट. चॉकलेट देतो तुम्ही नंतर. हे कुठे गेला? आजचा शो कसा वाटला तुला? एक नंबर होता. डायरेक्ट इथून घरी काय नाही, आम्ही लोक निघतो आता घरी जायला. भाड्याचा फोन देतो आणि जातो. चला बाय. खतम. बाय बाय. टाटा. गुड बाय. गया.